नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र आवाज, महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज। नमस्कार, महाराष्ट्र आवाज मध्ये आपलं स्वागत। आज बकरी ईदच्या निमित्ताने रायगड तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सुरुवातीची बातमी अर्थातच बकरी ईदची चौक शहरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। त्यात मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन बकरी ईदच्या ईद का है यारो ये पया अस्सलाम अलैकुम अस्सलाम ईद का है यारो ये पयाम ये ईद का त्योहार है खुशियों का है त्योहार ये ईद का त्योहार है खुशियों का है त्योहार ना तेरा है ना मेरा है ये सबका है त्योहार ये प्यार का पैगाम है ये प्यार का पैगाम मुबारक ईद मुबारक ईद मुबारक मुबारक ईद मुबारक मुबारक ईद। नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र आवाज, महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज। आज बकरी ईद देशभरात उत्साहात साजरी होत आहे। तर बकरी ईद या सणासाठी कशाप्रकारे तुम्ही तयारी केलेली आणि हा सण नेमका कशाप्रकारे असतो, तर आणि तो जो बकऱ्याला जो कुर्बानी देतात ती कुर्बानी का देतात त्याच्यामागचं थोडंसं माहिती किंवा इतिहास आम्हाला तुम्ही सांगू शकता? नक्कीच। आज बकरी ईद म्हणजे बकरी ईद ह्या इस्लाम धर्मामध्ये याला खूप महत्त्व दिलेलं आहे। बकरी ईदला ईद उल अझा असं संबोधलं जातं। बकरी ईद एका आमच्या नबीसाठी बनवलेली आहे, म्हणजे त्याच्या आचरणावरती त्यांनी जसं केलं म्हणजे देवानी त्याची परीक्षा कशाप्रकारे घेतली आणि त्यांनी कसं त्याच्याबद्दल खरं उतरले ते त्याच्यामध्ये ते बकरी ईदमध्ये आपल्याला दाखवून गेलेले म्हणजे ईद उल अझामध्ये। इब्राहिम अली सलाम हे अल्लाचे पैगंबर होते आणि त्यांचे मुलगा त्यांचा मुलगा इस्माईल अली सलाम म्हणजे इब्राहिम अली सलामला देवानी अल्लानी त्याच्या बारगामध्ये काहीतरी बहुमूल्य वस्तू तू कुर्बान कर याची त्याला एक कसोटी घेतली आणि त्या कसोटीवरती त्याला त्याच्या मुलाला कुर्बान करण्यासाठी सांगितले। पण देवाच्या परीक्षेमध्ये इब्राहिम अली सलाम हे खरे उतरले। त्यांनी जेव्हा त्यांच्या मुलाला कत्ल करण्यासाठी त्यांनी अल्लाच्या बारगामध्ये देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो मुलगा साईडला होऊन जिब्राईल अली सलाम आले म्हणजे देवाचे दूत अल्लाचे दूत हे आले आणि त्यांनी त्या इस्माईल अली सलामच्या जागी म्हणजे त्यांचा जो मुलगा होता त्याच्या जागी एक दुंबा म्हणजे एक बकरा ठेवला आणि इस्माईल अली सलामच्या जागी तो बकरा कापला गेला। मग त्यापासून प्रथा चालू आली का देवाला ही प्रथा एवढी पसंद आली का त्यांनी प्रत्येक मुसलमानांना हा हुकूम दिला का त्यांनी कुर्बानी ही करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक म्हणजे कुर्बानी ही मालदार असो किंवा गरीब असो ज्याची हैसत असेल त्या हिशेबाने तो कुर्बानी करतो। सर्व आम्ही मिळून मिसळून आम्ही राहतो आणि याच्यामध्ये प्रत्येक सण आम्ही मिळून मिसळून साजरा करतो। त्याच्यामध्ये आमचा एक खेळीमेळीचा वातावरण आमचा असतो आणि गणपती असो दिवाळी असो बकरी ईद असो रमजान ईद असो आम्ही सर्व मिळून मिसळून हे आम्ही सण साजरा करतो। आप सभी को ईद उल अज़हा की बहुत बहुत मुबारक। नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र आवाज, महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज।